आंबेडकर यांनी मला वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवारी दिली आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांसहित सर्व पदाधिकारीसहित खूप ताकदीनं निवडणुकीत प्रचार केला व प्रत्येक मतदारासमोर जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि जात असताना गावागावात आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलं कारण लोकांना वाटत होतं की सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पुत्र आज हा निवडणुकीत उभा आहे आणि इतका उलळत असताना सर्व ताकदीनिशी लोक माझ्यासोबत होते. ज्या ज्या गावात आम्ही गेलो त्या त्या गावात लोकांनी आम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकारलं. सर्व जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा स्वीकारलं. परंतु हे निवडणूक आहे. निवडणुकीत निवडणूक लढत असताना निवडणूक ही शेवटच्या टप्प्यापर्यंत खूप चांगली होती आणि सर्वांना विश्वास होता की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा निवडून येणारच. कारण आमची 19 तारखेची जी रॅली निघाली शेगावला ती इतकी भव्य रॅली होती की त्या रॅलीवरून अंदाज आला होता की आज सामाजिक समीकरणातसुद्धा राजकीय समीकरणातसुद्धा वंचित बहुजन आघाडी ही खूप स्ट्रॉंग आहे. आणि ती रॅली पाहिल्यानंतर विरोधकांनासुद्धा वाटलं की आता वंचित बहुजन आघाडीच आपल्या प्रतिस्पर्धी आहे आणि कदाचित निवडूनसुद्धा येईल. त्या कारणात त्या दिवसापासूनच काय घडलं समजलं नाही परंतु त्या दिवसापासूनच आमच्या मतात घट झाली आणि आज जो माझा पराभव झाला त्या पराभवाची मी कोणावर दोष देणार नाही कारण की प्रत्येकाने आपापल्या परीने माझ्यासाठी काम केलं आणि जनतेनेसुद्धा मला भरभरून प्रेम दिलं. त्या कारण या पराभवाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो आणि लोकांनासुद्धा सांगू इच्छितो की पराभव जरी आपला निश्चित झाला असला तरी मी आता राजकीय काम केल्यापेक्षा त्यापेक्षा समाजसेवेला जास्तीत जास्त भर देईन आणि ज्या ज्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं ज्या ज्या लोक माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांना मी सुद्धा आवाहन करतो त्यांनी मला कधीही आवाज द्यावा मी त्यांच्या सुखादुखात धावून जाईल आणि माझं असं काम जे समाजसेवेचं काम आहे ते अविरत मरेपर्यंत चालू राहील.